चला दोस्त हो, अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोप। अरे चला दोस्त हो, आयुष्याचं गणित करूया सोप। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय। चॅप्टरचं नाव आहे डिव्हिसिबिलिटी, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात विभाज्यता। पाचवीमध्ये असताना तुम्ही काही डिव्हिजिबल टेस्ट अभ्यासलेल्या आहेत, बरोबर आहे? कोणकोणत्या अभ्यासलेल्या आहेत? 2 ची डिव्हिजिबल टेस्ट, 5 ची डिव्हिजिबल टेस्ट आणि 10 ची डिव्हिजिबल टेस्ट। थोडं रिकॉल करूयात, रिव्हाइज करूयात। काय सांगते टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2? लास्ट डिजिट जर 0 असेल, इफ द लास्ट डिजिट इज 0, 2, 4, 6, 8 तर तो नंबर 2 नी डिव्हिजिबल असतो, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2। म्हणजे नंबर मध्ये जर लास्ट डिजिट म्हणजेच युनिट प्लेस हा जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, तर तो नंबर हा 2 ने डिव्हिजिबल असतो। आपण इथं लिहिलं, इफ द लास्ट डिजिट इज 0, 2, 4, 6, 8 दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2। त्यानंतर 5 ची टेस्ट आपण अभ्यासलेली आहे। 2 ची टेस्ट, 5 ची टेस्ट आणि 10 ची टेस्ट हे लास्ट डिजिट सी रिलेटेड आहेत, युनिट प्लेस सी रिलेटेड आहेत। 5 ची टेस्ट काय सांगते, लास्ट डिजिट हा, इफ द लास्ट डिजिट इज 0 or 5 म्हणजे संख्येचा युनिट प्लेस मधला डिजिट हा 0 किंवा 5 असेल, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5। 10 ची टेस्ट काय सांगते, लास्ट डिजिट इज अ 0 म्हणजे नंबर मध्ये युनिट प्लेस मधला डिजिट हा जर 0 असेल, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 10। हे आपण सगळं 5व्या मध्ये अभ्यासलेलं आहे, त्यावर आधारित हा इथे मी क्वेश्चन लिहिलेला आहे। काही नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि आपल्याला दिलेले नंबर्स हे डिव्हिजिबल बाय 2 असतील तर या बॉक्समध्ये आपण लिहिणार आहोत, डिव्हिजिबल बाय 5 असतील या बॉक्समध्ये लिहूयात आणि डिव्हिजिबल बाय 10 असतील तर या बॉक्समध्ये लिहूयात। सी हियर 125, लास्ट डिजिट हा 5 आहे। 2 ने डिव्हिजिबल असण्यासाठी लास्ट डिजिट काय हवा, 0, 2, 4, 6, 8 नाहीये, त्यामुळं 125 हा 2 ने डिव्हिजिबल नाहीये। लास्ट डिजिट 5 आहे म्हणजेच डिव्हिजिबल बाय 5 असणार आहे का? येस, कारण डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते 5 ची, लास्ट डिजिट इज अ 0 or 5 म्हणजे लास्ट डिजिट इथं 5 दिसतोय, त्यामुळे 125 इज डिव्हिजिबल बाय 5। 10 ने डिव्हिजिबल असणार आहे का 125? नाही, कारण 10 ने डिव्हिजिबल असण्यासाठी लास्ट डिजिट काय हवा, 0, पण इथे लास्ट डिजिट 5 आहे, त्यामुळे 125 इज नॉट डिव्हिजिबल बाय 10। नेक्स्ट पहा, 364, लास्ट डिजिट इज अ 4, सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, कारण लास्ट डिजिट काय काय हवा 2 ने डिव्हिजिबल असण्यासाठी, 0, 2, 4, 6, 8 इथे 4 आहेत लास्ट डिजिट मध्ये, सो 364 इज डिव्हिजिबल बाय 2। 400 त्याच्यानंतर पहा, 5 ने डिव्हिजिबल असणार आहेत का? नाही, कारण 5 ने डिव्हिजिबल असण्यासाठी 0 or 5 पाहिजे लास्ट डिजिट। 10 ने पण नाही, कारण लास्ट डिजिट 10 ने डिव्हिजिबल असण्यासाठी 0 पाहिजे, नाहीये। 475, आता आपण लक्षात आलं असेल 475 मध्ये लास्ट डिजिट 5 आहे, सो 475 इज डिव्हिजिबल बाय 5। 2 नी पण डिव्हिजिबल नसणार, 10 नी पण नाही। 750 मध्ये लास्ट डिजिट 0 आहे, म्हणजेच हा 750 इज डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 5 अँड डिव्हिजिबल बाय 10। लास्ट डिजिट 0 असल्यामुळे तो 750 हा 2 नी पण डिव्हिजिबल आहे, 5 नी पण डिव्हिजिबल आहे आणि 10 नी पण डिव्हिजिबल आहे। सी
800 मध्ये लास्ट डिजिट 0 आहे सो 800 इज डिविजिबल बाय 2 800 इज डिविजिबल बाय 5 एंड आल्सो 800 इज डिविजिबल बाय 10 628 आहे लास्ट डिजिट इज 8 सो दिस नंबर इज ओनली डिविजिबल बाय 2 नॉट 5 नॉट 10 206 मध्ये लास्ट डिजिट 6 आहे सो आल्सो 206 इज डिविजिबल बाय ओनली 2 नॉट 5 नॉट 10 508 मध्ये लास्ट डिजिट 8 आहे सो 508 आल्सो डिविजिबल बाय ओनली 2 709 मध्ये लास्ट डिजिट 9 आहे म्हणजे 7009 इज नॉट डिविजिबल बाय 2 नॉट डिविजिबल बाय 5 नॉट डिविजिबल बाय 10 7009 हा 2 नी पण डिविजिबल नाही 5 नी पण नाही 10 नी पण नाही कारण लास्ट डिजिट 9 आहे देन सी 5345 मध्ये लास्ट डिजिट 5 आहे सो दिस नंबर इज ओनली डिविजिबल बाय 5 8710 युनिट मध्ये 0 आहे त्यामुळे 8710 इज डिविजिबल बाय 2 8710 इज डिविजिबल बाय 5 एंड 8710 इज डिविजिबल बाय 10 तुम्हाला या सगळ्या टेस्ट 5 मध्ये अभ्यासलेलं आहे त्यावर आधारित हा रिव्हिजन साठी दिलेला क्वेश्चन आहे छान समजला असेल डिविजिबिलिटी टेस्ट फॉर 3 आता आपण अभ्यासूया 3 ची डिविजिबल टेस्ट काय आहे थोडासा हा टेबल आपण तत्पूर्वी समजून घेऊया काय सांगितलं नंबर दिला आहे सम ऑफ द डिजिट्स इन नंबर इथं या नंबर मधल्या डिजिटची सम करायचं आहे इज द सम डिविजिबल बाय 3 ही जी सम येणार आहे ती 3 नी डिविजिबल आहे का पाहायचं इज द गिवन नंबर डिविजिबल बाय 3 आपण समजून घेऊया पहा नंबर इज अ 63 सम ऑफ द डिजिट्स इन नंबर कोणकोणते डिजिट्स आहेत 6 प्लस 3 त्यांची सम करायची आहे काय येते सम 6 प्लस 3 इज अ 9 आणि 9 हे 3 नी डिविजिबल आहेत का बघूया पहा 9 हे 3 नी डिविजिबल आहेत का आपल्याला 3 चा टेबल येतो 3 3 जा 9 यस म्हणजे 9 हे 3 नी डिविजिबल आहेत त्यामुळे इथे राईट करा मग 63 हा 3 नी डिविजिबल आहे का बघूया मी इथे डायरेक्ट करतोय तुम्ही रफ मध्ये डिव्हिजन मेथड ने करून पहा 3 2 झा 6 अँड 3 1 झा 3 यस काय येणार आहे क्वेश्चन 63 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर 21 क्वेश्चन येणार आहे आणि रिमाइंडर किती राहणार आहे 0 सो 63 इज कंप्लीटली डिविजिबल बाय 3 म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की सम या नंबरच्या डिजिटची सम पण 3 ने डिविजिबल आहे आणि हा नंबर सुद्धा 3 ने डिविजिबल आहे त्यामुळे दोन्ही कॉलम मध्ये आपण राईट केला त्यानंतर मी थर्ड नंबरचा प्रॉब्लेम घेतो तुम्ही सेकंड सोडवा घरी त्यानंतर फोर्थ आणि सिक्स मी फर्स्ट थर्ड आणि फिफ्थ प्रॉब्लेम घेतो थर्ड मध्ये नंबर काय आहे 91 डिजिट्स कोणकोणते आहेत विच आर डिजिट्स 9 प्लस 1 अँड सम इज 10 3 नी डिविजिबल आहेत का 10 3 च्या टेबल मध्ये 10 येतात का नाहीये सो म्हणजे याची सम 3 नी डिविजिबल नाहीये पण 10 ला मी 3 नी डिविजिबल करून पाहिलं तर 3 3 जा 9 येणार आणि रिमाइंडर 1 राहणार आहे त्यामुळे कंप्लीट डिव्हिजन ऑपरेशन या ठिकाणी होणार नाहीये त्यामुळे 91 ला करून पाहतो मी 91 ला मी 3 नी डिविजिबल केलं 3 3 जा 9 आणि आफ्टर 1 डिजिट आहे नंतर 1 डिजिट आहे त्यामुळे इथं
क्वेश्चन येईल 30 आणि रिमाइंडर राहील 1, म्हणजे 91 इज नॉट कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे संपन 3 ने डिव्हिजिबल नाही आणि 91 सुद्धा 3 ने डिव्हिजिबल नाही. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम पहा काय आहे, 9336. समची या ठिकाणी आपण डिजिटची सम करून पाहूयात, 9 + 3 + 3 + 6. What is the sum? 9 + 3 = 12. 12 + 3 = 15. 15 + 6 = 21. काय आली सम या नंबरच्या डिजिटची? 21. 21 हा 3 ने डिव्हिजिबल आहे का? 3 च्या टेबल मध्ये 21 येतात. 3 7 = 21. सो म्हणजे याची सम 3 ने डिव्हिजिबल आहे. हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का आपण रफ मध्ये करून बघू. तुम्ही अशा पद्धतीने पण रफ मध्ये करून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 3 3 = 9, नेक्स्ट डिजिट इज अ 3, 3 1 = 3, देन नेक्स्ट डिजिट इज अ 3, 3 1 = 3, अँड लास्ट डिजिट इज अ 6, 3 2 = 6. यस, म्हणजे 9336 इज कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? आता लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे ज्या नंबर मधल्या डिजिटची सम पण 3 ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असतो. म्हणजेच आपल्याला इथं डिव्हिजिबल टेस्ट 3 ची कळाली. काय इथं लिहिली आहे मी पहा, इफ द सम ऑफ डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे त्या नंबर मधल्या डिजिटच्या समला जर 3 ने कम्प्लीट डिव्हिजिबल करता येत असेल तर तो नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असतो. त्यामुळं पटकन आपल्या लक्षात येतं, कोणताही नंबर दिला आणि तुम्हाला विचारलं की हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का, तुम्ही काय करणार? त्या नंबर मधल्या डिजिटची सम करणार, बेरीज करणार. त्या समला जर 3 ने कम्प्लीट डिवाइड करता येत असेल तर तो नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असतो.